हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। सो हेलो गाइस, वेलकम बैक आणि गुड मॉर्निंग। तर मी सामान मागवलं आहे डीमार्टमधून, ऑनलाईन मागवलं आहे। मी स्वतः नव्हती गेली घ्यायला, तर हे ऑनलाईन मागवलं आहे। बघू शकता तुम्ही सगळं, मी जिथे मागवलं आहे ना, भरपूर सामान आलं आहे। फक्त 4-5 गोष्टी तिथे नव्हत्या, तर ते त्या लोकांनी नाही पाठवलं। असं एक 4-5 गोष्टी, 4-5 वस्तू तिथे नव्हत्या, तर त्यांनाही पाठवलं। आणि तुम्हाला म्हटलं होतं की मला ते वतवल्या जे मी करते, तांदळाच्या वतवल्या रोट्या करते, त्या कॅन्सल करायच्या आहेत एक महिनाभर, म्हणजे मला त्या स्टॉप करायच्या आहेत। आणि तर सो ज्वारी वापरायची आहे मला, म्हणून मी ज्वारी मागवले 3 किलो। हे शेंगदाणे आणि मेन म्हणजे एक माझ्याकडे कसुरी मेथी संपली होती आणि धना पावडर संपलं होतं, तर मी हे आठवणीने धना पावडर मागवलं आहे 1/2 किलो। कारण मी भरपूर दिवस झाले, कम से कम महिना व्हायला आला, तर हे मी हे वापरत नव्हते। सो हक्का नूडल्सचे 2 पॅकेटं फक्त मागवले, जे मला जास्त इम्पॉर्टंट आहे ते मी सगळं मागवले। बाकी असं अटर पटर खायचं वगैरे असं दुसरं जास्त काही मागवलं नाही। फक्त बेबीसाठी एक येपी नूडल्स आणि तिच्यासाठी अजून 2-3 खायचं मागवलं होतं, काय काय ते आलेलं नाही आहे। एक ज्यूसचं बॉटल मागवली होती, ती पण नाही आली आहे। हे कुरमुरे आहेत हे, तर हे लहान मुलं घरात असली की हे हमेशा ठेवायचं घरात, कधीही काम येतात हे, आणि ह्याचं खूप काही बनवू शकतो। तर आपण हे बनवूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे। शुगर मागवली आहे, बेसन मला लागतं भरपूर, तर हे 1 किलो बेसन मागवले आणि हे वापरते मी, चांगलंच आहे हे। 1 लिटर हे 2 लिटर आहे, हे 2 लिटरचं मागवलं आहे। आणि माझं ना विम जेल नाही आलं आहे, तर ते मी मागवलं होतं ते नाही आलं आहे। आणि हे 2 मागवलं, हे भांडे घासायचं स्क्रब पॅड जे आहेत ते मागवलं होतं, तर हे आले आहेत व्यवस्थित। चहापत्ती मी हीच वापरते हमेशा, मी चेंज नाही करणार कधी तिला, कारण मला दुसरी चहाचा टेस्ट नाही आवडत। सो हे 4 पॅड झाले आणि कोकोनट मागवलं होतं, ड्राय कोकोनट पण संपले होते पूर्ण। तर आणि फ्राईंसाठी मी हे वापरते फ्राय करण्यासाठी, तर ते मागवले 2-3 पॅकेट। मी पोहा, सो भरपूर सामान आलेलं आहे, 5-6 वस्तू अशा आलेल्या नाही आहेत, तर परत मागवाव्या लागतील त्या। सो इथे मी माझ्या पद्धतीने पनीर मसाला बनवते आहे, तर त्याच्यासाठी थोडंसं मी तेल घेतलं तव्यामध्ये। आपल्याला तव्यामध्ये आहे ना अनियन, लसूण आणि मिरची, कोथिंबीर आणि एक टोमॅटो असं थोडंसं आपल्याला फ्राय करायचं आहे ब्राऊन होईपर्यंत, आणि थोडंसं अदरक पण। तर हे सगळं आहे ना आपल्याला ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे, थोडंसं तेल घालून तव्यात, आणि ह्याची आपल्याला पेस्ट करायची आहे। तर मी इथे होममेड पनीर घेतलेलं आहे, पनीर बनवलेला दुपारी, तर तो घेतला आहे। तर ह्याच्यामध्ये मी थोडासा तंदुरी मसाला ॲड केलेला आहे, आणि आपले गरम रोजचे जे रुटीन मसाले असतात ते हळदी, मिरची पावडर, मीठ आणि थोडंसं जिरा पावडर आणि धना पावडर असं, आणि थोडासा गरम मसाला ॲड करणार आहे। आणि बस हे असं ड्रायच ठेवणार आहे मी, ह्याच्यामध्ये कुठलंच दही वगैरे असं काही झालं लावणार नाही आहे। सो मी हे असं ड्रायच ठेवणार आहे, आणि ह्याला आपल्याला फ्राय पण नाही करायचं आहे, असंच ठेवायचं आहे। तर हे ग्रेव्हीमध्ये असंच जाणार डायरेक्ट। तर हे तव्यावर थोडं फ्राय होतं आहे, आपल्याला ह्याला मीडियम टू स्लो फ्लेमवरती असं ब्राऊन करायचं आहे। आणि नंतर मी शेवटी ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे, आणि कोथिंबीर जी आहे ती लगेच नरम होऊन जाते, शिजून जाते, म्हणून शेवटी घालते। आणि टोमॅटो पण मी शेवटीच घालणार आहे, आणि ह्याच्यावर थोडंसं मी सॉल्ट टाकणार आहे, कारण टोमॅटो जो आहे तो लगेचच नरम व्हायला हवा म्हणून, शिजायला हवा लवकर म्हणून। तर थोडंसंच मी मीठ घातलं ह्याच्यात, आणि हे असं झालेलं आहे। मी इथे गॅस ऑफ करते आता, आणि गॅस ऑफ करून मी हे थंड व्हायला ठेवणार, आणि नंतर याची पेस्ट करून घेणार। तर मी पेस्ट करून घेतली त्याची, आणि आता मी फोडणीसाठी ऑइल घेते आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे, तर मी जिरं टाकलं इथे। आणि गाईज, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका। तर ही पेस्ट मी इथे पूर्णपणे घेतलेली आहे सगळीच,
तर ह्याला आहे ना आपण जेव्हा अनियन वगैरे आपण शेकतो ना तव्यावरती ब्राऊन होईपर्यंत, तर ते तसं ब्राऊन केल्यानंतर ह्याला जास्त असं तेलामध्ये शिजवण्याची गरज नसते, कारण हे लगेच शिजून जातं, आधीच ते ऑलरेडी शिजलेलं असतं म्हणून हे लगेच शिजून जातं। तर ह्याला 1-1.5 मिनटं इतका वेळ लागतो, तर हे तेवढ्या वेळात शिजून जातं व्यवस्थित। आणि आता मी ह्याच्यामध्ये ड्राय मसाले ॲड करते, तर हळद मिरची पावडर आणि धना पावडर इथे यूज करते मी, आणि जिरा पावडर आणि गरम मसाला पण यूज करणार आहे। तर हे बघू शकता व्यवस्थित हा मसाला जो आहे तो रेडी झालेला आहे, आणि मी ह्यात कुठलेही व्हेजिटेबल ॲड करत नाही आहे, साधं फक्त पनीरच ॲड करणार आहे। तर हे जेव्हा लागायला लागेल खाली कढईला तेव्हा आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे, आणि हे अशा पद्धतीने परत एकदा थोडा वेळ असं 1-30 सेकंदासाठी परतून घ्यायचं आहे। आणि नंतर मी ह्याच्यात थोडंसं मसाला लावलेलं जे पनीर होतं ते मी ह्याच्यात घातलेलं आहे। आणि तुम्ही जर अशी भाजी करणार असाल तर तंदुरी मसाला जो आहे तो नक्कीच लावा, कारण खूप एकदम वेगळी टेस्ट येते ह्या भाजीला। आणि एकदम अशी हॉटेलमधली जी ग्रेव्ही असते ना सेम तशीच टेस्ट येते ह्याला, तुम्ही नक्कीच करून बघा। जर तुमच्याकडे तंदुरी मसाला जो आहे तो अवेलेबल असेल तर ही भाजी करून बघा नक्कीच। तर ह्याला जितकं तुम्हाला ग्रेव्ही हवं आहे तितकं तुम्ही पाणी ह्याच्यामध्ये टाकून ॲडजस्ट करू शकता ग्रेव्ही। आणि ह्याला मी आता मला जितकं ग्रेव्ही हवं आहे तितकं मी ह्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे, आणि ह्याला मी आता झाकून शिजवणार आहे। तर मी 1-5 मिनटं अशी मीडियम टू स्लो फ्लेमवरती झाकून ह्याला शिजवणार आहे। तर ह्या स्टेजवरती आपल्याला मीठ चेक करायचं आहे। मी आधीही 1-2 वेळा मीठ घातलं होतं पनीरला मसाला लावतानाही, आणि जेव्हा मी तव्यावरती मसाला कांदा वगैरे जो आहे तो शेकत होती तेव्हा पण। तर मीठ जरा नीट व्यवस्थित चेक करा। तर मी मीठ घातलेलं आहे आणि वरून गरम मसाला पण घातलेला आहे, आणि ह्याला मी 1-5 मिनटासाठी शिजवणार आहे। तर हे 4-5 मिनटानंतर मी इथे बघितलं आहे जेवढी मला कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढीच व्यवस्थित झालेली आहे भाजीला, आणि ग्रेव्ही पण एकदम थिक आहे, एकदम लूज असं पातळ वगैरे नाही झालेली आहे, व्यवस्थित आहे। आणि शेवटी आपल्याला ह्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करायची आहे, तर मी इथे ही कसुरी मेथी जी आहे ती ॲड करते। अशी हिला हातावरती घेऊन असं थोडंसं असं कुस्करून चुरून असं वरून टाकावं लागतं, खूप छान असा याचा फ्लेवर एकदम असा उभरून येतो भाजीमध्ये। तर हे असं कसुरी मेथी टाकल्यानंतर आपल्याला एक स्टर द्यायचं आहे आणखी एक, आणि नंतर गॅस जो आहे तो ऑफ करू शकता। मी इथे आणखी एकदा चेक करते भाजी, आणि इथे भाजी झालेली आहे, तर खूप पटकन होते अशी, काही वेळ लागत नाही भाजीला। तर भाजी होऊन गेली होती आणि मी चपात्या पण केल्या होत्या साईडला, आणि शेवटी मी आता इथे खीर करते आहे। तर खीरसाठी मी दूध घेतले 1/2 लिटर, तर ते बॉईल होईपर्यंत ठेवलं होतं गॅसवर, आणि ते आता बॉईल झालेलं आहे। आणि त्याच्यामध्ये ही शेव टाकते मी, तर ही जी शेव आहे ती तूप लावलेली आहे त्याला, म्हणून मी ह्या खिरीमध्ये जास्त असं जास्त तूप ॲड करणार नाही आहे। मी फक्त 1 चम्मच असं तूप ॲड करते, कारण ते शेव आहे ना ती तुपातच रोस्ट केलेली होती, तर त्या शेवला भरपूर असं घी लागलेलं होतं, तूप लागलेलं होतं। आणि तुम्हाला हवं तेवढी गोड अशी साखर टाका, जितकं तुम्हाला गोड हवी आहे तेवढी साखर टाकून ती गोड करू शकता तुम्ही खीर। मी साधी सिंपलच बनवते आहे जशी मला येते तशीच। तर आता मी इथे इलायची पावडर ॲड करते, कुटलेली आहे मी ह्याच्यामध्ये कलबत्त्यात। आणि हे सगळं जेव्हा दुधाला बॉईल येऊन जाईल तेव्हा सगळं करायचं आहे, आधी शेव घालायचे आहे, नंतर तुम्ही जर ड्रायफ्रूट्स घालणार असतील तर तेही नंतर घाला। तर मी ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट देते खिरीमध्ये, तर मी त्याच्यामध्ये बनाना ॲड करते आहे। तर एक बनाना मी इथे असं बारीक कापून टाकणार आहे ह्या खीरमध्ये अशा पद्धतीने, तर ह्याची टेस्ट खूप छान येते। जर तुम्ही शिरा जो असतो आपला त्याच्यामध्ये जरी तुम्ही बनाना टाकला तर त्या शिऱ्याची टेस्ट पण खूप छान येते। खीरमध्ये एक ॲड करते बनाना, तर खूप आवडला आम्हाला सगळ्यांना ती खीर, खूप छान झाली होती आणि खूप वेगळीच टेस्ट येत होती बनानामुळे। तर ह्याला आपल्याला आणखी एक असा मोठा व्यवस्थित असं बॉईल आणू द्यायचं आहे। तर हे सगळं मी स्लो फ्लेमवरती करत होती, आता इथे मी फ्लेम जो आहे तो वाढवला आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती असं।
तर एक 2 ते 3 मिनटं ह्याला व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आणि नंतर मग खीर जी आहे ती पण रेडी होऊन जाणार। तर व्यवस्थित बॉईल आलेला इथे आणि मी गॅस ऑफ केलेला आहे आणि खीर माझी रेडी आहे। प्रत्येकाची वेगवेगळी स्टाईल असते, पद्धत असते खीर बनवण्याची, तर मी अशीच बनवते। आमचं डिनर वगैरे झालेलं आहे खाऊन, इथून डिनर केला त्यांना खाल्ला कसं होतं, एक नंबर। आणि खीर कशी होती तिकडे सा, आवडली तुला? उद्या परत करू, रोज रोज खीर खाणार तू। से गुड नाईट। तुम्हाला सांगितलं मी पनीरची भाजी बनवलेली। ॲक्च्युली पनीर सॉरी दूध आणलं होतं ना, तर ते मला असं वाटत होतं की ते गरम करून ते खराब होणार आहे। दूध गरम केलं मी ते, पण ते खराब झालं नाही, फाटलं नाही। पण मग विचार केला, मी आता कधीपासून विचार करते फाडायचं दूध, तर फाडूनच टाकते। तर सो मी त्याच्यामध्ये विनेगर टाकून दूध फाडून पनीर केला त्याचा, आणि सो पनीर मसाला केला माझ्या स्टाईल। भाजी खूप छान झालेली, खूप आवडली माझ्या हस्बंडला, माझ्या बेबीला पण आवडली, आणि खीर केली होती। तर पनीर फाडून मला रसगुल्ला करायचा होता, बट मी विचार केलेला आधीच की मी संध्याकाळी खीर करणार आहे, म्हणून मी ते अवॉइड केलं आणि मग पनीरची भाजी आणि चपाती आणि हे आपलं खीर करूया असं विचार केला। आणि हां, मी सकाळी तुम्हाला जी ग्रॉसरी शॉपिंग दाखवली ती मी डीमार्टमधून ऑनलाईन मागवली होती। तर 2 दिवसाआधी मी जात होती डीमार्टला, तर मी अक्षरशः अर्ध्या रस्त्यातून परत आली की म्हटलं नको नको सामान घेणारी लांबची गोष्ट, तिकडे आधी तिकडे आधी जाऊन कूपन काढावं लागतं, मग ते लोक जेव्हा बोलवतील 1-2 दिवसामध्ये तेव्हा आपल्याला जाऊन सामान आणावं लागतं। तर ते तसं होतं, आणि मी विचार करत होते जर मी गेले तर तिथे किती लोकांनी तिथे टच केलं असेल प्रत्येक सामानाला। आता एवढं पूर्ण सामान तर अजून मी गेलेली नाही आहे डीमार्टला, जेव्हापासून लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून। तर मला माहीत नाही ॲक्च्युली तिकडे काय प्रोसिजर आहे आणि कसं ते क्लीन वगैरे तिथे सॅनिटाईज सगळ्या वस्तू कशा करतात ते मला नक्की माहीत नाही आहे। तर मी विचार करत होते पूर्ण सामान कसं काय ते लोक सॅनिटाईज करू शकतात। तर आपण जाऊ, आता समजा मी एखादी वस्तू घेतली तिकडनं, समजा मी डाळीचं पॅकेट घेतलं आणि मला असं वाटलं की हे नको दुसरं घेऊया, असं होतं की नाही आपल्याबरोबर? किंवा मी कुठलं एखादं पॅकेट घेतलं आणि त्याच्यामध्ये असं वाटतं की हे बरोबर नाही, आतमध्ये थोडं खराब वाटतं आहे, तर आपण चेंज करून घेतो, दुसरं घेतो। तर हे असं सारखं होत राहतं सामान घेताना। तर म्हणून मनात करत होते की नको जाऊया, तर मी अर्ध्या रस्त्यातून परत आले, मी म्हटलं नाही जाणार मी असं। तर की म्हटलं आता काय करावं, तर मी बघितलं डीमार्टचा ॲप आहे का, बघितलं प्लेस्टोरमध्ये, तर डीमार्टचा ॲप होता प्लेस्टोरमध्ये आणि मी डाउनलोड केला आणि बघितलं तर ग्रॉसरी म्हणजे ऑनलाईन मिळते तिथे। तर तरी पण मी विचार करत होती, मी जिथे राहते ती थोडीशी गाव एरिया आहे, तर तिथे मनात करत होती येईल की नाही येणार सामान, मी मागवेन पण येणार की नाही येणार, की मला परत घ्यायला जावं लागेल। बट सगळं मी ॲड्रेस वगैरे दिला, सगळं आपलं जे काय असतं प्रोसिजर ऑनलाईनचं सगळं केलं, म्हणजे सगळं सामान मागवलं आणि केलं, तर ते तिथे ऑप्शन होते की तुम्हाला कधी हवं आहे, उद्या परवा किंवा असं डेट होतं तिथे। तर मी लगेच दुसऱ्या दिवशी मागवून घेतलं, कारण मला हवंच होतं माझं सगळं किराणा जो आहे, जो मेन जे आपलं रेग्युलर असतं यूज, ते थोडं संपलं होतं, तर मला ते मागवायचंच होतं, म्हणून मी लगेच दुसऱ्या दिवशी मागवलं आणि सकाळीच 11 वाजेपर्यंत बरोबर माझं सामान आलं। तर ती क्लिप मी सकाळी आता मगाशी तुम्हाला क्लिप दाखवली, ती सकाळची होती। तर सगळं सामान आलेलं आहे आणि जे मी प्रोडक्ट वापरते, जे मला आवडतं, तेच त्याच वस्तू आल्या आहेत आणि एकूण एक वस्तू फ्रेश पण आहे, जसं मला हवं, जसं मी आणते तसंच आहे, एकदम आलेलं आहे। तर मी हमेशा काही ऑनलाईन असं मागवते, बट ग्रॉसरी शॉपिंग मी फर्स्ट टाईम केली, तर ती पद्धत मला खूप आवडली आणि खूप छान वाटलं मला सकाळी ग्रॉसरी घरी आली आहे इथे ती, तर खूप छान वाटलं खरंच। आणि जे त्यांच्याकडे नव्हतं, संपलं होतं डीमार्टमध्ये, त्यांच्याकडे नव्हतं, ते एक माझ्या 5-6 वस्तू आलेल्या नाही आहेत, तर ते त्यांना मी विचारलं सगळं सामान आलं आहे का, तर ते म्हटले की जे तिथे अवेलेबल नव्हतं तर ते आलेलं नाही आहे असं ते म्हटले। तर मी बघितलं ते 5-6 वस्तू बरोबर अशा नाही आल्या, तर इट्स ओके। आणि त्या लोकांनी असं पण करू शकले असते की समजा मी विमची बॉटल मागितली होती, विम जेल मागवलं होतं, तर तिथे ते नसेल तर त्या लोकांनी पाठवलं नाही, तर विम
विमच्या बदली ते लोकं दुसरं पण पाठवू शकत असतील की असं नाही की त्यांच्याकडे डिश वॉश करायला कुठलंच लिक्विड अवेलेबल नसेल असं तर नसेल. तर त्या लोकांनी म्हणजे तसं नाही केलं की हे नाही आहे तर चला आपण हे दुसरं पाठवूया असं अजिबात केलं नाही कुठल्याच वस्तूमध्ये. तर त्या लोकांनी स्टील सांगितलं की हे नव्हतं म्हणून ते पाठवलं नाही. जर मी दुसरं ऑर्डर केलं असतं एक रिफ्लेक्ट म्हणून पण मी वापरते ते पण खूप छान आहे डिश वॉशसाठी. ही प्रोसिजर मला खरंच खूप आवडली डीमार्टची आणि खूप छान. तर मी खरंच सांगते मी ऑनलाईन ग्रॉसरी फर्स्ट टाईम मागवली आणि खूप छान वाटलं मला. मी खूप हॅपी होते सकाळी की राशन माझ्या घरी आयता आलं ऑनलाईन. ते पण डिनर वगैरे आमचं झालं आहे आणि वाजलेत आता 11:15. सो 11:15 वाजलेत आता आणि माझ्या बेबीने माझ्या हस्बंडने मी आम्ही तिघांनी डिनर केलं आहे. तिघांचा बाथ घेऊन झाला आहे आणि मी सकाळी इडली बनवणार आहे. दाखवते मी बॅटर रेडी करून ठेवलं आहे. दुपारी मी उडदाची डाळ आणि तांदूळ भिजत घातले होते दुपारून 2 वाजता. तर आता आता मी मिक्सरमधून काढून घेतलेलं दोन्ही पण आणि मिक्स करून ठेवलं आहे. हे मी दुपारी तांदूळ आणि डाळ भिजत घातली होती तर त्याचं आत्ता मी पेस्ट केलं आहे मिक्सरमध्ये टाकून. तर हे मी ठेवणार आहे रात्रभर तसंच आणि इथे खीर उरले थोडी. मला आहे ना कुठे मिळालं नाही नारळ ओला नारळ तर मी सांबार बनवणार आहे जास्त राहिलेलं नाही. चला आता मी व्लॉग एंड करते इथेच आणि आता झोपायचं आहे झोपायला. भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्लॉगमध्ये. आतापर्यंत बाय आणि टेक केअर. बाय.